सो वेल्वेटची तुम्हाला नऊवारी म्हणजेच ही तुम्हाला धोती पॅटर्नमध्ये सुद्धा शिवून मिळेल. त्याचसोबत ह्याचा जो पदर आहे हा पदर काकूंनी आता सांगितलं की हा अँकलपासून येतो. सो त्याची स्टिचिंग बघा इथून आहे म्हणजे अँकलपासून हा पदर प्रॉपर तुमच्या खांद्यापर्यंत जातो. सुंदर. सो लग्नामध्ये सुद्धा जर इनकेस तुम्हाला साडी नेसायला वगैरे वेळ जाणार असेल असं वाटतंय तर मग अशा हेवी वर्कच्या खूप सुंदर अशा साड्या अलीकडे मार्केटमध्ये मिळतात. ते तुम्ही विकत आणू शकता आणि हे तुम्ही 1 मिनिट साडी म्हणून इथून शिवून घेऊ शकता. हे खूप सुंदर आहे. युकेला युएसला कॅनडाला भरपूर जातात या साड्या शिवाय. बुकलेट आहे ज्याच्यामध्ये नवरदेवाची धोती तुम्हाला शिवून मिळू शकते आणि नऊवारीचे काही पॅटर्न्स आहेत त्याचं त्यांनी इथे बघा असं शोकेस करून ठेवलं आहे. ब्राह्मणी आहे, त्यानंतर मराठमोळी साडी आहे, धोती साडी जी सध्या नवरी मुली खूप प्रेफर करतायत शाही मस्तानी. सो ह्याचं जर तुम्ही निर्या पाहिल्या व्यवस्थित समोरून डिझायनिंग आणि त्याचसोबत पायाच्या इथे पण बघा लाईनिंग आहे. तुम्हाला लाईनिंग आहे पूर्ण खालपर्यंत म्हणजे कमरेपासून ते तुम्हाला अगदी पायाच्या खालपर्यंत तुमच्या अँकल लेंथपर्यंत तुम्हाला प्रॉपर अस्तर मिळेल. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर खूप डिमांडिंग व्हिडिओ होता की आम्हाला गोल साडी शिवून हवी आहे म्हणजेच आमच्याकडे साडी आहे किंवा तर आम्हाला 1 मिनिट साडी शिवून हवी आहे किंवा कुठे मिळेल ते दाखव. तर आज मी तुम्हाला अशाच एका दुकानात घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला नऊवारी एका तासात शिवून तर मिळतेच शिवाय तुम्हाला जर गोल साडी शिवून हवी आहे जी 1 मिनिटात तुम्हाला नेसता येऊ शकते तर ती साडी तुम्हाला 600 रुपयात शिवून मिळणार आहे. एक्झॅक्टली तुम्हाला इथे यायचं असेल तर ॲड्रेस सांगते. ॲड्रेस कसा आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसणारच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिसेल आणि त्यांचा नंबरसुद्धा मी देतेच आहे. आता इथे जेव्हा तुम्ही दादर वेस्टला येता तेव्हा दादर वेस्टला आल्यानंतर तुम्हाला प्लाझा सिनेमाच्या इथलं जे सर्कल आहे त्याच्याजवळ चालत यावं लागेल. इथे गिरगाव पंचायत डेपो खूप फेमस लँडमार्क आहे, त्याच्या अगदी शेजारी मंजिरी मॅचिंग म्हणून दिसेल त्या गल्लीमध्ये, इथे माझ्या मागे तुम्हाला एक गल्ली दिसत असेल त्या गल्लीत जायचं आहे. दुसरा लँडमार्क दादर वेस्टला जेव्हा बाहेर येता तुम्ही स्टेशनच्या तेव्हा तुम्हाला छबिलदास गल्लीतनं बाहेर वॉकिंग आलात ना तर तुम्हाला सफारी किंवा प्रदीप स्टोर्स असं विचारत यायचं आहे. रोड क्रॉस करून तुम्हाला आतली गल्ली दिसणार आहे गिरगाव पंचायत डेपोच्या अगदी शेजारची गल्ली आहे. त्या गल्लीत पूजा कलेक्शन असं या छोट्याशा दुकानाचं नाव आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नऊवारी त्याचसोबत तुम्हाला शेलाई मिळणार आहे, धोती नवरदेवाची शिवूनसुद्धा मिळते आणि महत्त्वाचं काय तर तुम्हाला गोल साडी शिवून हवी आहे. तुमच्या स्वतःची जर तुमची साडी आहे जी तुम्हाला नेसायला कंटाळा येतो पण तुम्हाला सुंदर ती 1 मिनिटात नेसायची आहे, रेडीमेड करून घ्यायची आहे तर ते तुम्हाला इथे शिवून मिळणार आहे 600 रुपयात. चलो आय विल शो यू, कम सी. मी जसं तुम्हाला सांगितलं पूजा कलेक्शन अर्जंट 1 तासात नऊवारी तुम्हाला शिवून मिळणार आहे. ब्राह्मणी, मस्तानी, पेशवाई अजून पण बरेच व्हरायटी आहे आणि या दुकानातच छोटंसं दुकान आहे पण या दुकानात तुम्हाला तुमची साडी तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला ती 6 वारी जर असेल तर तीही तुम्हाला म्हणजे नॉर्मल नेशण्याची जी साडी असते गोल साडी ती पण शिवून मिळणार आहे. त्यांच्याकडे सध्या कस्टमर आहे त्यामुळे आपण 10 मिनटं थांबू आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर आपण पुन्हा एकदा आलो आहे पूजा कलेक्शनमध्ये. काकू खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. आणि 1.5 वर्षांपूर्वी ह्यांच्याकडे 1 तासात नऊवारी शिवून मिळते हा व्हिडिओ केला आणि तो खूप जास्त गाजला आणि नवीन काय आणलंय तर त्यांनी आता गोल साडी ते शिवून देतात तर त्याची रेंज तुम्ही 600 म्हणालात राईट. तर माझा पहिला हा डाऊट असेल की नेटची साडी असेल कॉज ती इझिली नेसता येत नाही आणि त्यानंतर शालू असेल ते पण खूप हेवी असतं आणि कॅरी करता येत नाही तर ह्याचे काही वेगळे चार्जेस तुम्ही घेता की त्याच सेम एक्स्ट्रा चार्जेस नाही, तेवढे 600च आहे. फक्त नेटची साडी असेल तर आम्ही परकर आणायला सांगतो की त्याच्यामध्ये अटॅच करून परकर शिवतो आम्ही. अच्छा, वा, म्हणजे परकर बाहेरूनच त्यांनी घेऊन यायचं साडी आणि परकर घेऊन यायचं, तुम्ही स्टिच करून द्या आणि स्टिचिंग किती दिवसात करून मिळेल आपल्याला? आज दिली तर उद्या पाहिजे तरी मिळेल, परवा पाहिजे तरी मिळेल, जसं एका दिवसात तरी मी देते, आज दिली की उद्या. मस्त आहे, एवढं फास्ट देते, सही आहे. म्हणजे आणि समजा एखादी जर माझी जुनी साडी आहे जी मला खूप आवडते पण नेसता येत नाही तर जुनी साडी आणून दिली तर ती तुम्ही? हो हो, नवीनच पाहिजे असं काही नाही. जुन्या साड्या पण बायका खूप आणतात, अगदी 12-12 15-15 साड्या घेऊन येतात. वा, घेऊन जातात शिवून. ग्रेट. मला 1-2 डेमो दाखवता का कशा शिवल्यात आणि ती नेसायला साधारण किती वेळ जातो? 1 मिनिट पण नाही जात. आता तुम्हीच बघाल साडी, तुम्हीच बघाल. आता ही कस्टमरचीच आहे, त्यांनीच आणलेली आहे. ओ येस. सो हे बघा हे किती छान आहे, म्हणजे आतमध्ये खूप सॉफ्ट अस्तर वापरण्यात आलंय आणि ह्याला असं हुक मिळेल तुम्हाला. हा हुक तुम्ही ऍडजस्ट करू शकतो. नाईस. आणि इथून हा अशा पद्धतीचा तुम्हाला पदर मिळेल आणि फक्त पिनअप करायचंय आणि हो साडी इज रेडी. सो हे बघा किती छान दिसतंय, मी थोडी बाहेर येऊन दाखवते पण हे खूप कमाल वाटतंय राईट. सो 1 मिनिट साडी आणि
ही शिवण्यासाठी 600 रुपये मोजावे लागतील. 1 किंवा 2 दिवसात तुम्हाला साधारण शिवून मिळेल. आणि ह्याच्या निऱ्यांपासून सगळं किती मस्त आहे आणि हे खूप कम्फर्टेबल आहे. आणि माझ्या मते ह्याच्या आतमध्ये स्लॅक्स वगैरे असतात घालायचे घालतात. कोणी काय अस्तर लावून नाही दिलं किंवा पेटीकोट नाही शिवलं त्याच्या आतमध्ये तर लेगिन्स वरती पण घालता येते. लेगिन्स किंवा शेपेवर वगैरे घालून त्याच्यावरती पण नुसती साडी घालता येते. हे पर्कर अटॅच करायची गरज नाही असं कंपल्सरी नाही आहे. साडी अजिबात कुठूनच खराब झालेली नाहीये शिवून घेतलीये म्हणून मस्त. बरं जसं आपलं नऊवारीमध्ये असतं की तुम्ही अखंड शिवून देतात तसं ह्याचंही असतं. त्याच्या हाईट प्रमाणे ती कट करावी करावी. त्यांची हाईट जास्त असते कमी असते ती कट करावीच लागते उंचीप्रमाणे. आणि आतमध्ये हे अशा पद्धतीचं हे पेटीकोट लावलेलं आहे. ओके सो हे पेटीकोट आहे आणि त्याला तुम्हाला अशा पद्धतीचा नाडा पण मिळणार आहे. हा म्हणजे कधी वाटलं की सुटू नये क्लिप असतो तो कधी निघू नये म्हणून तो नाडी आतमध्ये बांधायला देतो. नाडी आधी घट्ट बांधा आणि मग त्याच्यावरती नंतर क्लिप लावा. मस्त. पण आय थिंक अशा सॉफ्ट जर पर्कर आहे तर आतमध्ये तुम्हाला लेगिन्स किंवा इतर काही घालायची असंच पण गरज नाही. पण हे सुंदर आहे. सो हेवी साडी आणि सगळ्या साड्या तुम्ही अजून कोणत्या आहेत साड्या ज्या आपण बघू शकतो बघायला आहेत. सो हे 1 मिनिट साडी आहे. तुम्हाला तुमच्या आवडीची साडी तुम्हाला इथे रेडीमेड करून मिळू शकते. रेडीमेड असतात. ओ ही शिफॉनची आहे. या यंग मुली आहेत कॉलेज स्टुडंट. हा या त्यांच्या साड्या शिवायला आल्या. वा आता या पण हेवीच आहेत बघा. पण यांनी पर्कर अटॅच नाही केलंय कारण त्यामुळे आम्ही आतमध्ये शेपवेअर घालणार. अच्छा बरं बरं बरं. म्हणून तसं मग तसं हा म्हणून या तशा सेम तसं शिवलेलं आहे. सुंदर. सो लग्नामध्ये सुद्धा जर इन केस तुम्हाला साडी नेसायला वगैरे वेळ जाणार असेल असं वाटतंय तर मग अशा हेवी वर्कच्या खूप सुंदर अशा साड्या अलीकडे मार्केटमध्ये मिळतात. ते तुम्ही विकत आणू शकता आणि हे तुम्ही 1 मिनिट साडी म्हणून इथून शिवून घेऊ शकता. हे खूप सुंदर आहे. UKला USला कॅनडाला भरपूर जातात या साड्या शिवाय. हो ना. आणखीन त्यांना तिकडे नाही जमत पण साडी नेसायची आवड असते तर नेसवणार कोण म्हणून ते रेडी टू वेअर करून जातात घेऊन जातात. खूप कमाल आहे. म्हणजे पैसा वसून खरेदी तर आहेच आणि शिवाय शोध मोहीम होती माझी की तुम्हाला कुठे मिळणार आहे 1 मिनिट साडी. तर युजली मार्केटमध्ये कसं असतं ना 1 मिनिट साडी विकत घ्यायला जातो पण मग ती परत आपल्याला आपल्या कमरेच्या हिशोबाने ती ऍडजस्ट करून घ्यावी लागते. पण इथे तुम्हाला तुमच्याच साईजमध्ये तुमच्याच आवडीची साडी इथे करून मिळू शकते. बरं तुमच्याकडे एकही साडी विकत नाही मिळणार. सहावारी मी नाही ठेवत सगळ्या नऊवारीच ठेवते इथे. बरं सो तुम्हाला जर सहावारी म्हणजे अशी गोल साडी 1 मिनिट साडी जर शिवून घ्यायची असेल तर मग तुम्हाला स्वतःचीच साडी घेऊन यावी लागेल. तुम्हाला पर्कर अटॅच करायचा तर तुमचा पर्कर तुम्हाला त्यांना द्यावा लागेल आणि 600 रुपयात आपल्याला हे शिवून मिळेल. ग्रेट. बरं आता हे तुम्ही ओपन पदर दाखवला म्हणजे तो ओपन पल्लू होता. पण समजा कोणाला खूप जास्त असं फिटिंगवाला पदर प्लीट्स करून स्वतःलाच घ्यावा लागेल. प्रत्येकाची घ्यायची पद्धत वेगळी असते ना. बरोबर. प्रॉपर आम्ही स्टिच करून देत नाही मग त्यांनाच करावा लागतो. ओ ओके. बट दॅट इज फाईन कारण की पदर लावणं सोयीस्कर असतं निऱ्यांपेक्षा तरी असं मला पर्सनली वाटतं. कारण की मी सुद्धा साडी नेसताना खूपदा अनुभव घेतलाय. पण तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं तर सिल्कची साडी त्याचसोबत इथे तुम्हाला हेवी वर्कची साडी आहे त्याचसोबत ऑर्गेन्झाची साडी म्हणजे कोणत्याही मटेरियलमध्ये तुम्हाला इथे गोल साडी शिवून मिळू शकते. सुंदर. वा. सो अगेन बघा ह्याच्यामध्ये परत त्यांनी इथे तुम्हाला नाडा दिलेला आहेच. नाही नाडा एक बांधायचा एक ऑप्शन दिलेला आहे इथे बांधा म्हणून. ओके. वा. सो हे बघा ज्यांना असं वाटतंय की हुक तुटेल किंवा तर निघेल तर त्यांच्यासाठी असं पण एक ऑप्शन आहे. इथे तुम्ही असा नाडा बांधून घेऊन मग ही साडी तुम्ही इथे कुठे तुमच्या साईजनुसार अशी फिट करून घेऊ शकता. निऱ्या बघा अगदी समोर आल्यात व्यवस्थित आणि ह्याचा हा पदर. वा. सो हे बघा 1 मिनिटात साडी नेसून तयार आहे आणि ह्याच्या आतमध्ये त्यांनी पर्कर अटॅच केलेला आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. सो तुम्ही जर मागून सुद्धा बघितलं तर खूप कमाल वाटते. आणि निऱ्या पण किती सुंदर आहेत. बरं काही जणींची अपेक्षा असते की निऱ्या त्यांना जास्त हवे तर ते सगळं तुम्ही अरेंज करून देता. कपडा एक्स्ट्रा द्यावा लागतो. अच्छा कपडा एक्स्ट्रा द्यावा लागतो. त्या निऱ्या जास्त आहेत कारण की हेल्दी बायका येतात ना त्यांना शॉर्ट पडते सहावारी साडी. हो बरोबर. एक्स्ट्रा कापड आणून देतात मग मी ते आतमध्ये अटॅच करून शिवून देते. बघा अजून काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही फक्त तुमचं सगळं मटेरियल आणून द्या तुमची साडी तुम्हाला रेडी मिळणार आहे. खूपच सुंदर आणि खूप कम्फर्टेबल वाटते खरं तर. म्हणजे मला आय थिंक 30 सेकंड पण नाही लागलेत साडी नेसायलाही. मस्त. सो आता आपण नऊवारी बघणार आहोत. नऊवारीचा सीझन आहे कारण की वेडिंग सीझनमध्ये साइडर्स असतील किंवा नवरी मुलगी असेल सगळ्याच जणींना नऊवारी नेसायला आवडते. आणि त्यांच्याकडे हे बघा इथे अशा पद्धतीचं बुकलेट आहे ज्याच्यामध्ये नवरदेवाची धोती तुम्हाला शिवून मिळू शकते आणि नऊवारीचे काही पॅटर्न्स आहेत त्याचं त्यांनी इथे बघा असं शोकेस करून ठेवलं आहे. ब्राह्मणी आहे त्यानंतर मराठमोळी साडी आहे धोती साडी जी सध्या नवरी मुली खूप प्रेफर करत आहेत त्यानंतर कोल्हापुरी साडी गौरीच्या ज्या साड्या असतात
त्या सुद्धा इथे मिळतील. सहावारी गोल साडी जी आता तुम्हाला दाखवण्यात आली, भरतनाट्यम डान्स, लावणी डान्स आणि ब्राह्मणी धोती जो सोहळा म्हणतो तेही तुम्हाला मिळणार, मस्तानी आणि हे बघा शाही मस्तानी. सो असे एवढी व्हरायटी आहे. सो ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे साधारण? ब्राह्मणी पेशवाई मस्तानीची 800 रुपये आहे, शाही मस्तानी राजलक्ष्मीचे 1200 रुपये विथ आतमध्ये लायनिंग लावून शिवून देतो. अच्छा, आतमध्ये लायनिंग पण मिळेल, म्हणजे लेगिन शॉर्ट्स वगैरे आतमध्ये घालायची गरज नसते. बरं, आणि ते किती दिवसात शिवून मिळेल? कारण की मी इथे पाहिलं की 1 तासात शिवून देता. सो ते अर्जंटली पण अव्हेलेबल आहे सध्या सीझन? ब्राह्मणी पेशवाई मस्तानी मी 1 तासात शिवून देते. ओके, ग्रेट. तर मला जरा वेडिंग सीझन प्रमाणे तुमच्याकडे आता काही रेडीमेड असतील म्हणजे शिवलेले असतील तुमच्या, तर ते एखाद दोन दाखवू शकता का? दाखवते ही ब्राह्मणी. ओ नाही, सो ब्राह्मणी आणि स्टिचिंग बघा किती सुंदर आहे त्याचा काठ. आणि आपण साडी अखंड शिवतो, फक्त याची बॉर्डर कट होते पोटाकडची, उसवून ती पुन्हा सहावारी याची करता येते. ओ नाही, पदर आणि हा पदर खूपच सुंदर. बरे, नऊवारी शिवून घेण्यासाठी तुमच्याकडच्या साड्या कंपल्सरी घ्यायच्या आहेत की बाहेर बाहेर घेऊन आणल्या तरी चालतात? माझ्याकडे घेणं कंपल्सरी नाहीये. बर, पण खूप सुंदर आतमध्ये बघा कॉटनची लाइनिंग लावण्यात आली आहे, खूप सुंदर वाटतंय हे. आणि याचा काष्टा पण खूप कमाल शिवला गेलाय. वा, शाही मस्तानी, शाही मस्तानी. सो ह्याचं जर तुम्ही निर्या पाहिल्या व्यवस्थित समोरून डिझायनिंग, आणि त्याच सोबत पायाच्या इथे पण बघा लाइनिंग आहे, तुम्हाला लाइनिंग आहे पूर्ण खालपर्यंत, म्हणजे कमरेपासून ते तुम्हाला अगदी पायाच्या खालपर्यंत तुमच्या अँकल लेंथपर्यंत तुम्हाला प्रॉपर अस्तर मिळेल. आणि अशा सुंदर साड्यांचं कलेक्शन सुद्धा यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे. सो इथे अशा पद्धतीच्या साड्या आहेत, तुम्ही ह्यातनंही सिलेक्ट करू शकता. हे नऊवार आहेत, तुमच्याकडे दहावार पण मिळते का? दहावारीच आहे सगळ्या, सगळ्या दहावारी, दहावारीच लागतात शिवायला, दहावारीच लागतात. सो दहावारी ही साडी आहे, तुम्हाला जर तुमच्या आवडीची एखादी जुनी नऊवारी असेल त्याला शिवून घ्यायचं असेल तर मग तेही तुम्ही इथे आणू शकता साड्याला. वा सुंदर. सो हा शालू आहे आणि हा पण विधींना खूप जास्त प्रेफर केला जातोय, म्हणजे नऊवारी ह्याची शिवून मिळू शकते. ह्याची आपण तुम्ही जसं म्हणालात की गोल साडी बाहेरूनच आणायची, अशाच थोड्या पॅटर्न मधले जे हेवी असतात वर्कवाले वगैरे ते पण जर तुमच्याकडे घेऊन आलो शालू तर त्याची गोल साडी शिवून मिळेल? होते, सगळ्यांची गोल साडी होते. वा मस्त. बरं, हे तर फक्त मोठ्यांचं झालं, इथे लहान एक नऊवारी पाहिली मी, तर त्याची रेंज काय जाते शिवण्याची? लहान मुलांची जसं वयाप्रमाणे आहे स्टिचिंग चार्ज, 800 रुपये स्टिचिंग चार्ज आहे ब्राह्मणी आणि मस्तानीचे. त्यांना विथ ब्लाऊज शिवून देते मी लहान मुलींना, कारण लहान मुलींना ब्लाऊज पटकन कोणी देत नाही आणि हे टेलर मोठे असतात ते म्हणतात नाही आम्ही जास्त घेणार चार्ज वगैरे, म्हणून मी साड्यांबरोबर त्यांना ब्लाऊज पण शिवून देते. ओके, पण मोठ्यांचे मात्र तुम्ही ब्लाऊज देत नाही? बघूया, आता गोल साडी चालू केली आता हळूहळू ब्लाऊजचं पण ट्राय करीन. पण सध्या तुम्हाला इथे नऊवारी शिवून मिळेल आणि ब्लाऊज ते कट करून देतील पीस आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने शिवून घेऊ शकता. सो अशा पद्धतीचे उत्तम कलर ऑप्शन्स पण आहेत इथे, पण इथे तुम्ही बघू शकता इथे साड्या ठेवण्यात आलेत. ही वेल्वेटची नऊवारी आहे का? हो, वेल्वेटची आहे. बघू जरा, धोती साडी आहे, धोती साडी. अच्छा, हा ती पण सध्या खूप ट्रेंडमध्ये. सो वेल्वेटची तुम्हाला नऊवारी, म्हणजेच ही तुम्हाला धोती पॅटर्नमध्ये सुद्धा शिवून मिळेल. आणि महत्त्वाचं आहे ह्याच्या आतमध्ये पण तुम्ही लाइनिंग बघू शकता, त्यांची स्टिचिंग खूप उत्तम आहे, फिटिंग खूप छान बसते. आणि त्याचसोबत ह्याचा जो पदर आहे, हा पदर काकूंनी आता सांगितलं की हा अँकलपासून येतो. सो त्याची स्टिचिंग बघा इथून आहे, म्हणजे अँकलपासून हा पदर प्रॉपर तुमच्या खांद्यापर्यंत जातो आणि खूप कमाल आहे ही साडी. बरं, ह्याची पूर्ण रेंज काय जाते, ही शिवून कितीमध्ये बसते? शिवायचे 1000 रुपये त्याचे. बरं बरं, शिवायचे 1000 रुपये. आणि जरा मटेरियल त्यांनी आणून द्या म्हणतात ते, कारण माझं लहान शॉप लहान आहे म्हणून मी तेवढं मटेरियल ठेवत नाही माझ्याकडे. बरं, पण आणतात कस्टमर मटेरियल घेऊन येतात आणि शिवून घेऊन जातात. मटेरियल आणि लेस, मटेरियल आणि लेस ते आणून देऊ शकतात. मस्त, हे खूप सुंदर आहे. आणि ही पण साडी आपल्याला 1 तासात शिवून मिळेल का? नाही, त्याला 1 दिवस लागतो. 1 दिवस उद्या, फक्त ब्राह्मणी पेशवाई मस्तानी 1 तासात होतात साड्या. बरं बरं. सो हे तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे, जरी आम्ही 1 तासात नऊवारी शिवून मिळते असं जरी म्हणत असलो तर स्पेसिफिक प्रकारच्याच नऊवारी तुम्हाला 1 तासात मिळतील, बाकीसाठी तुम्हाला निदान 1 दिवसाचा वेळ द्यावा लागेल. नो डाऊट, हे खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर पण इथे ठेवलाय, एक येल्लो मध्ये पण आहे, येल्लो आणि ग्रीन. आणि हा सध्या खूप ट्रेंड करत असणारा कलर आहे आणि खूप सुंदर आहे. महत्वाचं, खूप सॉफ्ट मटेरियल आहे. आणि हे बघा, तुम्हाला लाइनिंग अगदी पायापर्यंत आहे, खालपर्यंत मिळणार आहे, सुंदर. सो ही नेसताना पण खूप कम्फर्टेबली बसते. महत्वाचं, माझ्या 2 नऊवारी यांच्याकडून मी शिवून घेतल्या आणि खूप कमाल दिसतात. मला खूप लोक विचारतात कुठून शिवली, कुठून शिवली वगैरे, आणि त्या साड्या पण मी यांच्याकडनंच घेतल्या आणि इथेच शिवल्यात. सो त्यामुळे माझा पर्सनल एक्सपिरियन्स इज टू गुड, नो डाऊट. बरं, आता मला ह्याच्यामध्ये काही काठापदराच्या किंवा काही पैठणी वगैरे असतील तर दाखवा ना. साड्याची क्वालिटी पण कॉटन सिल्क मध्ये आहे, कॉटन सिल्क फुलत नाही आहे, साड्या चांगल्या बसतात. वा मस्त, कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, हे खूप सुंदर दिसतात नेसल्यानंतर. सो इन केस जर तुम्हाला खूप छान वाटत साड्या. ओ नाइस, सॉफ्ट आहे मटेरियल, एकदम सॉफ्ट, फुलरी नाही. ही सिल्क मध्ये आहे, सॉफ्ट सिल्क मध्ये, खूप सुंदर आहे.
ह्याचा काट अगदी पारंपरिक नऊवारीवाला काट आहे. हे बघा किती मस्त कलर ऑप्शन्स आहेत इकडे. सो ह्या साड्या तुम्ही इथे चॉईस करून मग इथे शिवायला टाकू शकता. इनकेस जर तुम्हाला असा विचार पडत असेल की माझ्याकडे नऊवारी नाही आहे किंवा तर मी दुसऱ्या दुकानातनं नऊवारी घेऊ शकते, तर तेही आणून तुम्ही इथे देऊ शकता किंवा तर ह्यांच्याकडे हा ऑप्शन आहे. पण गोल साडीसाठी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गोल साडीसाठी तुम्हाला स्वतःची साडी घेऊन यावी लागणार आहे. बरं, जसं लहान मुलींची नऊवारी तुम्ही शिवून देता तशी गोल साडी लहान मुलींमध्ये पण शिवून देऊ शकता. सेम तसंच सेम तसं देऊ शकता. त्यांना ब्लाऊज देते, ऍडिशनल ब्लाऊज देते. 10 वर्षाच्या खाली असते त्यांना ब्लाऊज देते मी शिवून. वा, हे खूप चांगलं आहे. म्हणजे असं बरंच ट्रेंड सुरू झालाय ना की आईने साडी नेसली तर मग मुलीला पण पाहिजे असते, तर मग तेही तुम्हाला इथे करून मिळणार आहे. बरं, दुकान किती ते किती ओपन असतं आपल्याकडे? काही 11-11:15 मी उघडते ते रात्री 8:30 पर्यंत असते मी. बरं, आणि तुम्ही अगदी 11-12 पर्यंत पण असते. बरं, आणि ऑनलाईन तुम्ही ऑर्डर घ्यायचे झाले तर ऑनलाईन घेते मी ऑर्डर. काही काही कस्टमर म्हणतात मला साड्यांचे फोटो पाठवा, मग मी साड्यांचे फोटो पाठवते आणि ते मेजरमेंट मला व्हॉट्सअप वरती पाठवतात. अच्छा, त्यांच्या टेलर कडून? अगदी इझी. नाही, स्वतः पण घेऊ शकतात घरच्या घरी. ओके. फक्त वेस्ट हिप्स आणि वेस्ट टू फ्लोअर टच लेन्थ हे तीनच मेजरमेंट लागतात. बरं, आणि समजा आता मला मी समजा ही साडी निवडली आहे आणि इथून मला ही शाही मस्तानी पॅटर्न मध्ये शिवून हवी आहे आणि ही साडी मला नागपूरला हवी आहे, तर किती दिवसात डिलिव्हर? लगेच. म्हणजे त्यांना आज मी शिवून दिली तर लगेच मी संध्याकाळी कुरिअर करते. ती उद्या जातेच 99%. नाहीच काही प्रॉब्लेम आला कुरिअरचा, तर एक दिवस लेट जाते पण 2 दिवसात पोहोचते. 2 दिवसात तुम्हाला साडी घरपोच मिळणार. अजून काय कमाल की नाही हे. तर काकूंनी आता मेन्शन केलं की तुम्हाला तुमचं मेजरमेंट घरच्या घरी घेता येऊ शकतं, तर कसं घ्यायचं ते आम्ही तुम्हाला एक छोटीशी टिप देतोय. एक तर वेस्टचं माप घ्यायचं. वेस्ट म्हणजे आपल्या बेलीच्या थोडंसं वरती आपण बांधतो. ओके, वेस्ट इथे तुम्हाला वेस्टचं माप अगदी घट्ट माप घ्यायचं नाही, अगदी आपलं 1-2 बोट जाईल आपलं असं एवढं लूज ठेवायचं. नंतर हिप्सचं माप सीटच्या मिडलला ठेवायचं आणि असं थोडंसं लूज घ्यायचं. हा सीटचं माप हिप्स आणि वेस्ट टू फ्लोअर टच हा तिसरा लेंथ इथे पकडा. ओके, आणि समोर बघा. हा फ्लोअर टच लेंथ घ्यायचं. बस लेंथ बरोबर घ्या, फ्लोअर टच पाहिजे. फ्लोअर टच अँकल पर्यंत नाही, मग ती वर येईल साडी. फ्लोअर टच लेंथ घ्यायचं. सो ह्या तीन लेंथ म्हणजे तीन मेजरमेंट तुम्हाला पाठवायचे आणि तुमची साडी तुम्हाला इझिली घरपोच मिळेल. मस्त. तर काकूंचा नंबर मी स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते. आणि थँक्यू सो मच काकू, इतकी छान माहिती दिली. आणि माझं फेवरेट होतं ते गोल साडी, कारण की नेसताना ऑफकोर्स कष्ट लागतात कधी कधी. काही साड्या खूप छान बसतात पण काही साड्यांना खरंच नेसताना खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि तुमच्याकडे जर अशी कोणती साडी असेल आणि तुम्हाला ती गोल साडी करून घ्यायची आहे, 1 मिनिट रेडीमेड साडीमध्ये ती साडी कन्वर्ट करायची आहे, तर मग पूजा कलेक्शनला येऊ शकता. एक्झॅक्टली यांचं दुकान कुठे ते सांगते. तुम्हाला कुठे यायचं आहे? दादर वेस्टला यायचं आहे. दादर वेस्टला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला प्लाझा सर्कलच्या इथे चालत यायचं आहे. प्लाझा सर्कलच्या इथे गिरगाव पंच डेपो असं कोणालाही विचारा, खूप फेमस लँडमार्क आहे. गिरगाव पंच डेपोच्या अगदी शेजारी एक छोटीशी गल्ली आतमध्ये येते, तर त्या गल्लीत तुम्हाला यायचं आहे. पूजा कलेक्शन असं त्यांचं एक छोटंसं बोर्ड लावलेलं तुम्हाला लगेचच दिसेल. दुसरा लँडमार्क आहे, जेव्हा तुम्ही स्टेशनच्या बाहेर येता छबिलदास गल्लीतनं चालत या आणि तुम्हाला राईट घ्यायचं आहे. राईटला तुम्हाला सफारी आणि प्रदीप स्टोअर्स असं दिसेल. ते रोड तुम्हाला ते स्टोअर्स जे आहेत त्याच्या अपोजिटला यायचं आहे, म्हणजे रोड क्रॉस करून यायचं आहे. क्रॉस करून आलात तर तुम्हाला बाटा आणि गिरगाव पंच डेपो या दोन्ही मेन स्टोअर्स आहेत, त्याच्या आतली गल्ली मिळेल. त्या आतल्या गल्ली तुम्हाला इथे यायचं आहे. तर थँक्यू सो मच काकू, इतकी छान माहिती दिली आणि मला खूप कमाल वाटलंय हा सगळा कॉन्सेप्ट. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.